देवगांव टाइगर्स ऑन द मैच एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट दौलत तुपे वुड हैव टेकन अ ट्रेडिशनल डिसीजन टू फील्ड फर्स्ट जाऊया या मैच कडे जोगेश्वरी संघाकडून दोन सलामीचे फलंदाज पोहोचतायत खेळपट्टीच्या दिशेनं किरण आणि कुणाल मागच्या सामन्यामध्ये देखील या जोडीनं धुमाकूळ घातला होता मी तर म्हणेल तिथे त्यांच्या विपक्षात संघ होता शास्त्री नगर या शास्त्री नगर संघाची नाव त्या वादळात कुठे हरवली कळली नाही 71 धावा केल्या होत्या धावपळकर होत्या आणि प्रत्युत्तरामध्ये खूप मोठा विजय यावेळी किरण ऑन स्ट्राईक सारिका हॉटेल एंड गोलंदाज गोलंदाजी मार्कर उभा आहे प्रथमेश अर्थातच गणपतीचं नाव यावेळी पहिला चेंडू फेकला जाईल पंचांचा ग्रीन सिग्नल 3-2-1-0 लेट्स प्ले पंडुरंग माळी लेजेंडरी क्रिकेटर आहेत या देवगाव संघाच्या यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी पाहायला मिळाली यावेळी शतरक्षणामध्ये थोडस परिवर्तन करतायत यावेळी दोन शतरक्षक बाहेर आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ व्हाइट इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पहिल्या चेंडूवर ब्लास्ट करण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय विकेट किपर पांडुरंग माळी यांच्या हातात निर्धाव चेंडूने सुरुवात वेल बिगन इज हाफ डन चांगली सुरुवात पाहायला मिळाली यावेळी गगनाला भिडतोय चेंडू पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय वन बाउन्स फोर रन टुवर्ड्स द मिड विकेट बाउंड्री लाईन फॉर फोर रन्स जिजा मातेच्या पुत्रानं केलं आव्हान शत्रूला भवानीचं हे वरदान शिवरायाच्या कीर्तीला शिवरायांचं गाणं ऐकायला मिळालंय जाऊया प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज आहे सारिका हॉटेल एंड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज चार धावा धावपळकर अंकित होताना पुढचा चेंडू फेकला जाईल पुन्हा एक चांगला ब्लास्ट करण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय भरधाव वेगानं वाऱ्याशी वार्तालाप करणारी गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून तीन चेंडू फेकून झालेत चार धावा धावपळकर अंकित होत असताना स्कोअर कार्ड कडे जर लक्ष दिलं सुदर्शन आगे यांच्या सुरेख हस्ताक्षराने रंगणार साजणार हे धावफलक पाहायला मिळेल यावेळी थोडासा डिस्टर्बन्स येतोय नजर असणं गरजेचं आहे लक्ष असणं गरजेचं आहे प्रथम मॅच विकेट किपर काहीतरी करतायत तिथे आणि अगदी क्लोज किपिंग करण्याचा प्रयत्न होतोय शफल करतोय फलंदाज यावेळी चांगलं कनेक्शन नाही मात्र चेंडू जातोय घरंगळत तिथे आहे शतरक्षक मात्र एक धाव बाईच्या रूपाने पाहायला मिळते मागच्या सामन्यामध्ये मला किरण सुरेख कामगिरी केली होती कुणालनं देखील सुरेख कामगिरी केली होती तीच कामगिरी इथे कंटिन्यू करायला लागेल मात्र प्रथमेश इथे कुठेतरी वरच ठरतोय यावेळी चेंडू निघून जाईल चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चार 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 आणि मिळतील चार हाय तो चौकार राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा जय जयकार डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय समोर किरण आणि कुणाल या धाव संख्येला आकार देत आहेत आठ धावा धाव पडतायत इथे पाहायला मिळेल जोगेश्वरी टीम दोन षटकानंतर धाव पलकार धावा पाहायला मिळतील 24-24
आजचा खेळ खेळत असताना आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे, कारण विजय निश्चित असताना अनेक संघ कोणताही संघ तिथे खेळू शकेल, मात्र समोर पराभव उभा असताना खेळतो तो खरा जिद्दी असतो, कारण आत्मविश्वास आम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवतो. गोलंदाजी मार्गवर स्वतः कर्णधार दौलत तुपे. पहिला चेंडू ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आले वर्मा सर, कारण किरण आशाळभूत नजरेने पाहिलं होतं वर्मा सरांकडे की या वाईट तर नाही ना, पंचांनी सांगितलं नाही हा चेंडू वाईट नाहीये मित्र. आणि इथे एक निर्धाव चेंडू, पहिला चेंडू फेकलाय दौलत तुपे कर्णधार. मित्र म्हणजे कॅप्टन चले सीना तान या सामन्यामध्ये मागच्या सामन्यात देखील सुरेख कामगिरी केली होती दौलत तुपे यांनी, जिथे संघाची जहाज बुडताना दिसत होती पहिल्या दोन षटकांमध्ये, तिथे कमबॅक आणि पाहता पाहता सामना विजय झालेत. मात्र हा दुसरा सामना दुसऱ्या फेरीचा, जिंकलात तर क्वालिफायर राऊंडला जाल. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक असेल का, आणि चूक करणार नाही. शेवटी तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दौलत तुपे दिलाय ब्रेक थ्रू आपल्या संघाला, की रन बॅक टू द डग आउट. स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेल्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगेल, स्कोअर कार्ड मध्ये थोडं थांबलं होतं कारण लाईट तांत्रिक बिघाड झाला. चेंडूला फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, 30 धावा धावपळ करून अंकित झाल्यात, एक गडी बाद झालाय. आणि या षटकारालाही कुणालच्या बॅट मधून मागच्या सामन्यात देखील खूप साऱ्या धावा पाहायला मिळत्या. कॅप्टन आहे कुणाल, दोन्ही कर्णधार एकमेकांना इथे समोर येत आहेत. काय क्षेत्ररक्षण झालंय सुरेख, मित्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे पॉइंटला, एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकले, मात्र चेंडू जास्त धावा देणार होता, थांबवला चेंडूला, एकच धाव मिळेल. धाव पलकावर धाव संख्या जाऊन पोहोचते 31-31, लॉस ऑफ वन जोगेश्वरी. मॅजिकल नंबर आहेत मित्रांनो दौलत तुपे, यावेळी चांगली गोलंदाजी, मागे लेजेंडरी क्रिकेटर उभा आहे अर्थातच पांडुरंग माळी. काय विकेट किपिंग पाहायला मिळते, चेंडू जात नाही मागे, जाऊ दिला जात नाही एक्झॅक्टली. दौलत तुपे घेऊन येतील या षटकातला अंतिम चेंडू, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. पहिल्या या षटकात आतापर्यंत 7 सुरेख शतक, क्या बात है दौलत तुपे. मी म्हटलं कर्णधार मित्र कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतोय, 7 धावा खर्च केल्यात, एक षटकार देखील आला होता, मात्र एक महत्वपूर्ण विकेट या षटकात पाहायला मिळाले. ब्रेक थ्रू दिलाय रन मशीन किरणला, माघारी पाठवलंय दौलत तुपेना, नक्कीच एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. 31 धावा. जाऊन पोहोचलाय क्वालिफायर राऊंडला तो संघ आहे आर्यन स्पोर्ट्स टेमरे, आणि वेट करतायत कोण आमच्या सोबत असेल क्वालिफायरला, मात्र थांबावं लागेल मित्रांनो. तब्बल 10 षटक, त्यातली 3 षटक निघून गेलीत, अजून 7 षटक बाकी आहेत. धावसंख्या जोगेश्वरी संघाची आतापर्यंत धाव पलकर अंकित झाले 31, एक गड्याच्या मोबदल्यात. कारण स्पर्धा म्हटली की ते विजय पराभव येईलच, मात्र या स्पर्धेतलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर फक्त आवश्यक असेल विजय.
ड्रिंक्स ब्रेक नंतर पुनः एकदा जाऊया सामन्याकडे जिथे देवगाव टाइगर संघाने नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। पाहता पाहता तीन षटक फेकली गेली। या तीन षटकांमध्ये 10.33 च्या सरासरीने 31 धावा धावफलकावर अंकित झाल्यात। शिवाय एक गडी बाद झालाय किरण डगआउटच्या आश्रयाला आलाय। गोलंदाजी मार्गवर परिवर्तन पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोशन येतोय वैयक्तिक दुसरं सामन्याचं चौथं षटक घेऊन। यावेळी समीर आणि कुणाल या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे। यावेळी स्वप्नील पोटे अर्थातच स्लीपला आहे, फर्स्ट स्लीपला। शॉर्ट लेगला देखील एक शतरक्षक आहे, गलीमध्ये एक आहे, कव्हरमध्ये आहे। यावेळी टॅप केल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू भरदा वेगाने निघालाय सीमारेषेकडे, थांबवला गेलाय चेंडूला। दोन धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात या चेंडूवर कुणालच्या बॅट मधून खूप साऱ्या धावा। आतापर्यंत दोन चौकार, एक षटकार, दोन सिंगल आणि एक डबल अशा धावा पाहायला मिळतील। 18 धावांवर खेळतोय कुणाल। पुढचा चेंडू, यावेळी चेंडू पंचांनी या चेंडूचा दर्जा तपासून पाहिलाय। दोन्ही हात समांतर सांगितलं अवांतर, ही धाव जोडली जाईल धाव फलकावर जोगेश्वरी संघाच्या। धाव फलक सजला जाईल 34 धावा। चांगला फटकाय, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ, लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे, शतरक्षक येईल तिथे अक्षय आणि चेंडूला थांबवलंय। धावा मात्र पुन्हा मिळतील दोन। धाव संख्येमध्ये परिवर्तन, धाव संख्या जाऊन पोहोचते 36, लॉस ऑफ वन जोगेश्वरी। यावेळी फटकेबाजी पाहायला मिळते, कारण माहिती आहे कुणाला थोडे चेंडू शिल्लक आहेत। या प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होईल। काय फटका खेळलाय, चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेला, रोकणं नामुमकिन, चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। लोगों को होगी तल्लब मोहब्बत की, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, ये दाखवून दिला जातंय। कुणाल काय फटकेबाजी करतोय, पुन्हा एक चांगला फटका, चेंडू निघून चाललाय, शतरक्षक येतो डीप मधून, चेंडू थांबवलाय। एकच धाव या चेंडूवर घेतली जाईल धावफलकावर। धावफलक जाऊन पोहोचतो 41 रन्स, चांगली धाव संख्या पाहायला मिळते। 10 सरासरी मेंटेन केली जाते जवळजवळ। एक चांगला धावफलक पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा या जोगेश्वरी संघाने केल्या होत्या 5 षटकांमध्ये। यावेळी समोर एक मातब्बर संघ आहे, 41 धावांपर्यंत मजल मारली आहे, काही चेंडू शेष। इथून पुढे जर फटकेबाजी झाली तर तितक्या धावा येतील। यावेळी शतरक्षक अक्षय पोहोचेल का, पोहोचणार नाही। एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि पाहता पाहता त्या दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात। धावफलकावर परिवर्तन 43 धावा, खूप साऱ्या धावा या षटकात येताना दिसल्यात। जवळजवळ 12 धावा तीन षटकांमध्ये, 31 होत्या, चौथं षटक अजून मार्गस्थ आहे। 43 धावा धावफलकावर अंकित झाल्यात, आणि ते फटका फसलाय, फटका फसलाय। शॉर्ट लेगला शतरक्षक आहे, चूक करणार नाही गरीबात। इथे मात्र समीर बॅक टू द पवेलियन होताना दिसेल।
माध्यमातून खूप सारे चांगले संगीत संयोजन ऐकायला मिळतंय। जाऊया सामन्याकडे। षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ होतं ते समाप्त झालंय। या षटकात खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्यात, मात्र महत्वपूर्ण गडी देखील बाद होईल। 12 धावा आणि एक गडी बाद, थोडं महागडा ठरलंय या सामन्यामध्ये, कारण पहिल्या षटकात 11 आल्या होत्या, या षटकात 12-23 धावा खर्च केल्यात। गोलंदाजी मार्गवरील विशाल आणि नवीन फलंदाज पोहोचलाय अभिजित, स्ट्रायकर एंडवर दिसेल कुणाल। पुन्हा एकदा सारिका हॉटेलच्या एंड गोलंदाजी होईल। अंतिम 7 चेंडू या इनिंग्स मधले, दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना रंगतोय आणि दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या इनिंगचं अंतर फक्त 6 चेंडूंचं राहिलंय। हे 4-6 चेंडू फेकले जातील। धावफलकावर लक्ष टाकले, 2 मिनिट थांबवायचे सामना। पण समोर बसलेले प्रेक्षक, आपणास पुन्हा पुन्हा विनंती करतोय आम्ही, त्या पट्टीच्या बाहेर प्लीज बसा, तुम्ही महत्वाचे आहातच, मात्र हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे। कदाचित चेंडू तिकडे येईल, एका क्षेत्ररक्षक तुमच्या अंगावर धडकेल, दुखापत होईल, प्लीज आपण त्या हिरव्या पट्टीच्या मागे जायचंय। सर्वच सर्व प्रेक्षक, सर्वांसाठी सूचना आहे, ब्लॅक टी शर्ट घातले बघा समोर प्रेक्षक। नक्कीच सुरू करायचे सामना। पंच चौथा यावेळी 5वं षटक घेऊन येतो विशाल, सामना करेल कुणाल। यावेळी स्क्वेअर कटचा चांगला नमुना पेश केला होता, तिथे संधी निर्माण झाली होती, क्षेत्ररक्षक तिथे चूक करतोय, झेल करता आला नाही, धरणीला दान केलाय। प्रदीप यावेळी ती कामगिरी करू शकला नाही, कारण मोठा फलंदाज होता, त्याचा झेल सुटायला नव्हता पाहिजे होता इथे, कारण कुणालच्या बॅट मधून खूप साऱ्या धावा पाहायला मिळतील, नक्कीच आमचे स्कोरर सांगतीलच। यावेळी फटका फसलाय, पांडुरंग माळी यांना संधी, यावेळी चुकणार नाही। पांडुरंग माळी लिजेंडरी क्रिकेटर आहेत, एसट्यांच्या मागे सुरे कामगिरी, आणखी कडी बाद होईल। अभिजित बॅक टू द डग आउट। तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत, मात्र तुमच्या अडचणींना नक्की सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत, कारण जेव्हा जेव्हा सकाळी आम्ही उठतो ना तेव्हा दोन गोष्टी डोळ्यासमोर असतात, दोन पर्याय, एक तर स्वप्न पाहत झोपी जा, नाहीतर पाहिलेल्या स्वप्नांचा पाठला करा। या मी विशाल टू कुणाल। ओहो, इथे काय घडलंय, इथे काम तमाम केलंय कुणाल। बॅक टू द पवेलियन, बॅक टू बॅक विकेट इथे पाहायला मिळते, एक मोठा फलंदाज, एक मोठा मासा गळाला लागत असताना देवगाव टीमला मिळतंय मोठा यश। कुणाल बॅक टू द पवेलियन। स्कोर कार्ड स्टील ऑन 44, लॉस ऑफ 4, 12 बॉल्स 26, 12 चेंडूत 26 धावांची एक चांगली पारी। कुणालच्या बॅट मधून मागच्या सामन्यात देखील चांगली पारी खेळली होती, एक आकर्षक पारी येते। नवीन फलंदाज पोहोचतोय अमित, काही चेंडू शेष या षटकातील, बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत, हॅट्रिक चान्स। अहो, यावेळी चेंडू निघून चालला होता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, क्या बात है, काय रनिंग पाहायला मिळते यावेळी दादू आणि अमित। मला वाटतं काही चेंडू शेष आहेत, शेवटचे 2 चेंडू, धावफलकावर परिवर्तन झालंय, 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आम्हाला पाहायला मिळतील। अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक, देवगाव टायगर साठी हे 2 चेंडू महत्वाचे, कारण धावसंख्या 46 जाऊन पोहोचली आहे जोगेश्वरी संघाची। यावेळी झेल होईल का, चांगली संधी आहे, आकाश यावेळी अक्षय सॉरी चूक करणार नाही, अक्षयना झेल घेतलाय या ओव्हरमध्ये खूप सारे विकेट्स।
हेच गाणं या चेंडू नंतर काय षटक संपेल आणि पुन्हा एकदा आम्हाला ऐकायला मिळेल आदिवासी संस्कृतीचा एक नजराणा अर्थात तारफा. क्या बात आहे डीजे तुषार. ज्यावेळी अंतिम चेंडू घेऊन येईल विशाल, सामना करेल साहिल. दादू दादू इथे काय घडलंय, एक धाव पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धाव फलकावर परिवर्तन. धाव फलक जाऊन पोहोचलंय 47-48 धावांची आवश्यकता असेल, 5 षटक असतील आणि 48 धावांची गरज विजयासाठी. ती देवगाव टायगर्सला मागच्या सामन्यात होती 47 धावांची, यावेळी आहे 48 धावांची. यावेळी आपण ऐकूया पुन्हा एकदा आदिवासी संस्कृतीचा हा एक नजराणा डीजे. यावेळी आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा धावफलकावर अंकित झालेल्या आहेत जोगेश्वरी संघाच्या. विजयासाठी आवश्यक असतील 48, 5 षटकांमध्ये देवगाव टायगर्सला क्वालिफायर राऊंडला पोहोचण्यासाठी. कारण एक संघ ऑलरेडी पोहोचलाय, आर्यन स्पोर्ट्स टेंबरे वेट करतायत तिथे मैदानाबाहेर. कोण असेल आमचा अपोनंट या आजच्या दिवसाच्या क्वालिफायर राऊंडला, उत्तर मिळेल पुढच्या 5 षटकांमध्ये. तोपर्यंत मायक्रोफोन वर थोडस परिवर्तन. मी निमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ नगर, जुन्नर नगर, पुणे, अहमदनगर, शिरोळ, अकोला, सिन्नर आणि महाराष्ट्र. निखिल टोबरे
पहिला बॉल इथे सुरेख प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय, व्हेरी गुड बॉल, अचूक टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रवी, 48 धावांचं टार्गेट आहे. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम देवगाव आहे आणि त्यांना फाईट करते टीम जोगेश्वरी. गोलंदाजी मार्कवर रवी आहे, स्ट्रायकर इनवर सचिन, नॉन स्ट्रायकर इनवर स्वप्नील पोटे. इथे आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक बॉलवर येतील, तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब. दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि दोन धावांच्या मदतीने श्री गणेश होतोय टीम देवगाव टायगरचा. अकाउंट इथे ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, संघाचं अकाउंट ओपन होईल. संघाची धाव संख्या आपण पाहतोय, धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतीय दोन धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना टार्गेट मैदानामध्ये चेस करायचं. 48 धावांचं पॉवर प्ले खूप महत्वाचं आहे. रवीचा बॉल फुल टॉस, इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न अप्रतिम करतायत, लाजबाब क्षेत्ररक्षण. अभिजित झुंजाराव अर्थात पापा गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅट मधून आक्रमण, वार पे पलटवार, गेंद सीमा पार, रन मिलेगे चार, चौका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. चांगला स्ट्रोक बॅट्समन सचिनच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रवी तयार होतील. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बराचसा चेंडू बाहेर आहे आणि पंचांनी अवांतर घोषित केला. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आपल्याला जे मात्र पाहायला मिळतीय. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल मोठा फटका जो मात्र सजवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती. एक सिंगल आली या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, तीन धावा. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वेल स्ट्रोक आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, हा दर्जेदार चौका. प्रतिम फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 धावा आपल्याला धावपलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. स्वप्नीलच्या पॅटमधून एक चौकार आला, त्याचबरोबर आपण विचार केला तर सचिनच्या बॅटमधून एक चौकार येताना पाहायला मिळतो. धावपलकावर धावसंख्या 16, 16 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसऱ्याला सर्वात, गोलंदाजी मार्कवर अभिजित झुंजाराव अर्थात पापाच्या हातामध्ये बॉल आहे.
ज्या गोलंदाजाने सातत्याने खूप चांगलं क्रिकेट या मुरबाड विभागामध्ये खेळलं असा अभिजित झुंजाराव पापा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता, गोलंदाज तयार होता. पहिलाच बॉल तेज तर राट आपल्याला पाहायला मिळतो. एक ते दीड वर्ष क्रिकेटपासून थोडेसे दूर होते, परंतु मैदानापासून जास्त वेळ लांब थांबू शकले नाही. पुन्हा एकदा मैदानाकडे वळाले आणि आता सातत्यानं भन्नाट गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. पापा गोलंदाजी मार्कवर तयार. इथे सूर्यप्रकाशचा चेंडू, तितकाच चांगला फटका सचिनच्या पाडमधून चेंडू सीमा पार, मिलेगर अंचार तो बेडा होगा पार, गुड शॉट हा चौका. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 20 ऑन द बोर्ड. इथे सूर्य प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार, धावा मिळतील चार. इथे येतोय हा दर्जेदार चौका. गोलंदाजी मार्कवर, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल कंप्लीट आणि फलंदाज सचिनची खेळी संपुष्टात. सूर्यप्रकाशचा चेंडू पाहायला मिळतो, पहिला चेंडू इथे डॉट खेळत असताना पाहायला मिळतो. बॅट्समन स्वप्नील पोटे लेंबड्या या नावानं प्रसिद्ध, तो आता स्ट्रायकर इंडवर आपल्याला पाहायला मिळतो. धावा फलकावर धावू संख्या 24 धावा. इथे सूर्यप्रकाशचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावपाची संधी आहे, परंतु इथे एक सिंगल धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, धावपलकावर 25 धावा. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट आपण जे मात्र मैदानामध्ये पाहतोय. दोन षटक कंप्लीट झाली, दोन षटकांमध्ये 25 आल्यात, 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता, 18 चेंडू 23. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील, पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील, आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. कुणाल, कुणालकडे देखील खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, खूप मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आणि जोगेश्वरी संघासाठी इथे कमबॅक करून देईल का ते देखील आपल्याला पाहायचं. 18 बॉल जे मात्र शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 23 धावा. स्ट्रायकर एनवर आपण पाहतो आहे स्वप्नील पोटेला.
इथे टाकलेला बॉल शॉर्ट पिच जो मात्र पाहायला मिळतोय डीप फाइन लेग मध्ये चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी स्वप्निल पोटे लेंबड्याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौका। धावा धावपळीवर पाहायला मिळतात अजूनही 19 धावांचं लक्ष। यूट्यूब वर आपण स्वप्निल पोटे जो मात्र चॅनल आहे त्या चॅनल वर सातत्याने हे व्यक्तिमत्व पाहतो, खूप चांगले व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। असं व्यक्तिमत्व मैदानामध्ये आज क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप चांगलं प्रदर्शन, सलामीचा फलंदाज आहे आणि सातत्याने या देवगाव क्रिकेटसाठी खूप चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्वप्निल पोटे ऑन स्ट्राइक, कुणाल तैयार। इथे देखील मोठा फटका, डीप फाइन लेगला चेंडू सीमारे के जा बाहेर, वार पे पलटवार, गेंद सीमा पार, रन मिलेगे चार, चौका। गोलंदाज तैयार होतोय, इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेग परंतु नियंत्रण नाही, व्हाइट बॉल। संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर। मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, स्वप्निल पोटे ऑन फायर हा चौकार। अप्रतिम बॅटिंग स्वप्निल पोटेची मैदानामध्ये राहते, लाजबाब फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं, व्हेरी गुड बॅटिंग अप्रतिम फटकेबाजीचा नजराणा। 38 धावा धावपळीवर 38 ऑन द बोर्ड जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, खूप चांगलं प्रदर्शन राहिलं बॅट्समन स्वप्निलचं। इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप पेज आपल्याला पाहायला मिळतोय, एक सिंगल येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही। अभिजित बॉल वर येतील, एक सिंगल इथे कंप्लीट, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 39 39 या धावसंख्येवर। शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता। स्ट्रायकर एंड वर कॅप्टन दौलत, इथे मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, इथे पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूयात, हा चौकार। गोलंदाज तैयार होतोय गोलंदाजी मार्क वर, इथे देखील मोठा फटका, अभिजित आलेत बॉल वर आणि इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद।
गोलंदाज तैयार होते, गोलंदाजी मार्क वर अपन पहतो है, धावपलकावर धाव संख्येचा विचार केला तर आता धावपलकावर धाव संख्या 43, अजून ही 6 धावांची आवश्यकता आहे, 5 धावांची आवश्यकता आहे, शेवटचे 12 बॉल शिल्लक, 12 बॉल 5 टू विन। गोलंदाजी मार्क वर गोलंदाज अभिजीत पुन्हा एकदा तैयार होतील। स्ट्राइकर एन वर कुणाल राव, जो मात्र आपल्याला स्ट्राइकर एन वर पाहायला मिळतो, मॅच फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख संपूर्ण देवगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळते, या मुरबाड विभागामध्ये पाहायला मिळते, तो आता स्ट्राइकर एन वर आपल्याला पाहायला मिळतो। शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता देवगाव टायगरला। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज जरूर लागलाय, क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला दूरवरती पाहायला मिळत नाहीये, एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं दादू पाटकरच। इथे दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढतीय, जाऊन पोहोचेल ती 45-45 या धाव संख्येवर। 3 धावांची आवश्यकता आहेत, 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत। इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं वेग धारण करत असताना आपण गोलंदाजाला पाहतो, सुरेख प्रकारचा चेंडू अचूक टप्पा अचूक लाइन लेंथ आपल्याला पाहायला मिळते। धावपलकाचा विचार केला तर धावपलकावर धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला आतापर्यंत 45 धावा 45। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल कंप्लीट आणि फलंदाज कुणाल रावची खेळी संपुष्टात। तीन धावांची आवश्यकता आहे, विकेटचं पतन, कुणाल मैदानाच्या बाहेर येतील। स्ट्रायकर एन वर फलंदाज आपण पाहतोय स्वप्निलला, स्वप्निल पोटे खूप चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळतो। इथे टाकलेला बॉल फायलिंग एरियामध्ये खेळायचं होतं, थोडेसे शिपल झाले, क्रॉस झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फायलिंग एरियामध्ये झाला, परंतु अभिजित झुंजारावकडे एक्सपिरियन्स आहे, एक भरधाव वेगाचा चेंडू आला कुणालच्या हातामध्ये, हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय। धापलकावर धाव संख्या 45-45, 3 धावांचं लक्ष, 3 धावांचं वान अजूनही आहे। अरियन स्पोर्ट क्लब टेमरे तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला, त्यांना फाईट कोण करणार ते आपल्याला पाहायचंय। चेंडू हवेमध्ये चुकीचे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते देवगाव टायगर, जिथे तुम्हाला 3 धावांची आवश्यकता आहे, सिंगल डबल देखील चालू शकते, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज स्वप्निल पोटेची इनिंग संपुष्टात। स्ट्राइकर एन वर विशाल, इथे शॉर्ट पिच बॉल आणि पंचांचा येतो अवंदरचा इशारा, व्हाइट बॉल, व्हाइटच्या रूपाने एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल। सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, धावपाची संधी डायरेक्ट हिट इथे होऊ शकली नाही, एक सिंगल येते, एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, स्कोर लेवल। साजईचे माजी सरपंच लहुशेठ गायकर यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा, लहुशेठ गायकर यांना विनंती आहे, बरदास्त व्यक्तिमत्व, शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता, 6 बॉल 1 रन,
दहा चेंडू एका धावेची आवश्यकता। कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार ती मात्र येणारी वेळ कळवेल। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। गोलंदाज तैयार होतील। गोलंदाजी मार्क वर जो मात्र पाहायला मिळतो बाळा। बाळाचा हा बॉल सूर्यप्रकाशचा फटका आणि ते रोशन बॅक टू द पवेलियन। धावबाजी शिकार पाच चेंडू एका धावीची आवश्यकता। तिथे कुणाल ने देखील खराब फटका खेळला। इथे मोठा फटका मोठा प्रहार आणि इथे मॅच विनिंग स्ट्रोक येतो आहे। बॅट्समन विशाल तुपेच्या बॅट मधून आज चौकार आणि देवगाव टायगर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल। बॉल जमा करा प्रेक्षक वर्ग तिथला बॉल जमा करा आणि लगेचच आता आपण टॉस का बॉस या कक्षाकडे जातोय। तिथे जॉईन होतील हेमंत सोनवळे सर।